students, welcome to our online class. In previous class, we will see the first part of the chapter, that is living world. In this class, we will see the next characteristics, that is respirations and stimuli to responsiveness to stimuli and movement. So let us start. Respiration म्हणजे काय? तर श्वसन. आपण जे काही श्वास आतमध्ये घेतो, श्वास बाहेर सोडतो, ही जी काही प्रोसेस आहे ज्याला आपण रिस्पायरेशन असं म्हणतो. याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही पाहू शकता, होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर नोज ऑर कीप युअर हँड ऑन युअर चेस्ट. व्हॉट डू यू फील? तुम्ही तुमचा एक हात तुमच्या नाकासमोर ठेवू शकता आणि एक हात तुम्ही चेस्टवर ठेवा. तुम्हाला काय फील होईल? नाकासमोर जर ठेव तुम्ही तुमचा हात ठेवला तर तुम्हाला एक नाकातून हवा बाहेर चाललेली दिसेल, किंवा घेतलेली दिसेल, नाकातून हवा बाहेर चाललेली दिसेल. व्हॉट डू यू फील? आणि चेस्टवर हात ठेवल्यानंतर तुम्हाला चेस्टचे आपले जे काही हृदयाचे ठोके आहेत ते हृदयाचे ठोके तुम्हाला ऐकू येते. इफ यू ऑब्झर्व अ स्लीपिंग डॉग, व्हॉट मुवमेंट्स ऑफ इट्स बेली डू वी सी? जर तुम्ही झोपलेला कुत्रा पाहिला असेल किंवा मांजर पाहिली असेल तर त्यांच्या पोटांची मुवमेंट होते बघा, वरखाली वरखाली. म्हणजे काय? तर ते सगळे ते जे कुत्रं आहे किंवा ते मांजर आहे झोपेमध्ये, त्यांचा श्वास हा चालू असतो. ही जी काय ॲक्टिव्हिटी आहे, श्वास आत घेणं, श्वास बाहेर सोडणं, याला काय म्हणायचं? रिस्पायरेशन. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. आपले जे काही सजीव आहेत, या सजीवांना जगण्यासाठी काय गरजेचं आहे? तर ऑक्सिजन गरजेचं आहे. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सहेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्म इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिस्पायरेशन. रिस्पायरेशन कशाला म्हणायचं? इनहेलिंग ऑक्सिजन म्हणजे श्वास घेणे. श्वास आतमध्ये आपण काय घेतो? ऑक्सिजन आतमध्ये घेतो. अँड एक्सहेलिंग कार्बन डायऑक्साईड, आणि सोडताना आपण कुठला गॅस बाहेर सोडतो? तर कार्बन डायऑक्साईड. फॉर्म इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन. आता आपण जे ऑक्सिजन आतमध्ये घेतो याचा वापर आपली बॉडी करते. ही जी काय प्रोसेस आहे, इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सहेलिंग कार्बन डायऑक्साईड, इज कॉल्ड द रिस्पायरेशन. याला काय म्हणायचं? श्वसन. सो रिस्पायरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. सगळे सजीव हे रिस्पायरेशन करतात, म्हणून रिस्पायरेशन हे काय झालं? सगळ्या सजीवांसाठी हे कॅरेक्टरिस्टिक्स झालं. लेट अस स्टार्ट. आता या आपण वेगवेगळ्या ॲनिमल्सचे रिस्पायर कसे करतात ते आपण पाहू. ॲनिमल्स ॲज फिश, स्नेक, माऊस, फ्रॉग एक्सेट्रा हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर द रिस्पायरेशन. आपण जे काही ह्युमन बीइंग्स आहेत, आपल्याला एक स्पेसिफिक ऑर्गन आहे, नोज आहे, आपण नोज थ्रू रिस्पायर करतो. पण व्हॉट अबाउट द अदर ॲनिमल्स? फिश. आता फिश हा पूर्णपणे पाण्यात असतो, मासा. तर हा रिस्पायर कसा करतो फिश? तर या फिशच्या स्किनवर खवले असतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये गिल्स म्हणतो. ह्या गिल्समधून हे जे मासे आहेत हे ऑक्सिजन घेतात, म्हणजेच रिस्पायर करतात ते ह्या गिल्स थ्रू. हे रिस्पायर करतात, त्यांना कुठला स्पेसिफिक असा ऑर्गन नसतो. यांच्या स्किनमध्येच खवले असतात, गिल्स असतात, ही स्किन जी आहे त्यांची ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करते. स्नेक, स्नेकचं पण आहे, स्नेक हे तोंडाने श्वास घेतात. माऊस, उंदरांना पण नाक असतं, ते नाकाने श्वास घेतात. आणि फ्रॉग, आता फ्रॉग हा असा प्राणी आहे जो दोन्हीकडे राहतो, जमिनीवरही राहतो आणि पाण्यातही राहतो. तर जेव्हा तो जमिनीवर असतो तेव्हा तो त्याच्या नोस्ट्रील असतात, नोस्ट्रीलमधून श्वास घेतो. पण जेव्हा हा पाण्यात असतो तेव्हा हा त्याच्या स्किनमधून हा श्वास घेतो. प्लांट्स रिस्पायर्स बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोअर्स. आता हे झालं ॲनिमल्स, पण प्लांट्स कसे रिस्पायर करतात? प्लांट्स कसे श्वास घेतात, श्वसन करतात? तर प्लांट्सचे जे काही लीव्ज आहेत किंवा प्लांट्सचे जे काही स्टेम्स आहेत, म्हणजे प्लांट्सचं खोड आणि पानं, या दोघांनाही छोटे छोटे छिद्र असतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पोअर्स असं म्हणतो. ह्या पोअर्समधून हे प्लांट्स काय करतात? रिस्पायर करतात, कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतात आणि ऑक्सिजन रिलीज करतात. इथे तुम्ही चित्र पाहू शकता. बघा, पहिल्या चित्रामध्ये मी पानाचं चित्र आहे. या पानामध्ये जर आपण मायक्रोस्कोपने पाहिलं तर या पानामध्ये छोटे छोटे छिद्र असतात, ज्याला आपण पोअर्स असं म्हणतो. ह्या पोअर्समधून
हे याला पोर्स म्हणतात किंवा स्टोमॅटा असंही म्हणतात. ह्या स्टोमॅटामधून हा ऑक्सिजन हे काय करतात, कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतात आणि ऑक्सिजन गॅस रिलीज करतात. नेक्स्ट आहे फ्रॉगचं. फ्रॉगच्या चित्रामध्ये फ्रॉग स्किनमधून सुद्धा रिस्पायर करतात आणि त्यांच्या नोस्टिलमधून सुद्धा ते रिस्पायर करू शकतात. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे एक्सक्रीशन. एक्सक्रीशन याला मराठीमध्ये आपण उत्सर्जन असं म्हणू. आता हे उत्सर्जन म्हणजे काय, तर आपली जी काही लिव्हिंग थिंग्स आहेत, सगळे लिव्हिंग थिंग्समध्ये काही बॉडी वेस्ट असतं. आपण सगळे लिव्हिंग थिंग्स फूड खातो, पण हे सगळंचे सगळं फूड आपण वापरतो का? नाही. जे काही राहिलेले बॉडी वेस्ट आहे ते बॉडी वेस्ट बाहेर टाकून घ्यायला काय म्हणतात, एक्सक्रीशन. पहिला क्वेश्चन आहे मग, इज ऑल द फूड वी ईट यूज्ड बाय द बॉडी. आपण जेवढं अन्न खाल्लं आहे तेवढं सगळंचे सगळं आपली बॉडी वापरते का? नाही. व्हॉट इज द अनयुज्ड पार्ट ऑफ द फूड कन्व्हर्टेड इन टू. मग जे अन्न वापरलेलं नाही आहे शरीराने त्या अन्नाचं पुढे काय होतं, तर ते अन्न आपण बाहेर टाकतो, शरीराच्या बाहेर टाकतो. वेस्ट सबस्टन्स आर फॉर्म ड्युरिंग द मेनी प्रोसेस दॅट टेक प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल्स. मग ॲनिमल्स आहेत ते फूड कन्झ्युम करतात, फूड खातात, पण त्यांच्या बॉडीमध्ये सगळंचे सगळं फूड हे वापरलं जात नाही. त्यातले काही फूड हे जे असतं ते अनयुज्ड फूड असतं, ज्याला आपण वेस्ट सबस्टन्स असं पण म्हणतो. हे वेस्ट सबस्टन्स काय केलं जातं, तर हे बाहेर टाकलं जातं. हे जे काही वेस्ट सबस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, दीज आर कॉल्ड एक्सक्रीटा. वेस्ट सबस्टन्सला म्हणायचं एक्सक्रीटा. And the process of elimination then from the body is called excretion. शरीरातून बाहेर टाकणे, हे जे वेस्ट आहे ते शरीरातून बाहेर टाकणे, या प्रोसेसला काय म्हणतात, याला म्हणायचं excretion. Animals have specific organ for the excretion. जेवढे काही ॲनिमल्स आहेत त्या सगळ्या ॲनिमल्सला एक्सक्रीशनसाठी एक स्पेसिफिक ऑर्गन आहे, एक वेगळा अवयव आहे. प्लांट्स टू एक्सक्रीट. जसे ॲनिमल्स एक्सक्रीट करतात तसे प्लांट्स पण एक्सक्रीट करतात. कसे ते आपण पाहू. फॉर एक्झाम्पल, सम प्लांट शेड लिव्स इन स्पेसिफिक रिजन. तुम्ही पाहिलं असेल काही वेगळ्या स्पेसिफिक सीझनमध्ये, ऋतूमध्ये काही झाडांची पानंही गळतात. वेस्ट सबस्टन्स स्टोर्ड इन द लिव्स ऑफ प्लांट्स देर आर शेड ऑफ विथ द लिव्स. मतलब जे काही प्लांट्सचं जे काही वेस्ट आहे तर हे वेस्ट कुठेच पानामध्ये साचत राहतं आणि पाण्यात साचून साचून ते पान काय लागतं, वाळायला लागतं, त्या पाण्याचं देठही वाळतं आणि काही दिवसानंतर ते पान गळून पडतं. म्हणजे हे जे काही ड्राय लिव्स आहेत, ह्या ड्राय लिव्समध्ये काय असतं, तर प्लांट्सचं वनस्पतीचं वेस्ट असतं. आता इथे चित्र दिले बघा. आता इथं एका वनस्पतीच्या पानावर छोटे छोटे दवबिंदू दिसतात, पाण्याचे ड्रॉपलेट दिसतात, म्हणजे हे काय, ते त्यांचं झालं एक्सक्रीशन. इथं पण आता एक पान आहे, त्या पानावर व्हाईट कलरचं दिसत आहेत पार्टिकल्स, ते झालं त्या पानाचं एक्सक्रीशन. इथे एक ॲक्टिव्हिटी करायची आहे, तुम्ही पाहू शकता या चित्रामध्ये. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग. एक ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग घ्यायची आहे. टाईट ओव्हर अ लीफ ऑफ अ प्लांट ॲज शोन इन द पिक्चर. एक त्या झाडाच्या पानाभोवती कॅरी बॅग व्यवस्थित बांधायची आहे. अँड ऑब्झर्व इट आफ्टर द 6 to 7 hours. 7 to 8 तासांनी तुम्हाला ते बघायचं आहे. व्हॉट डू यू सी. पाहिल्यानंतर तुम्हाला काय दिसेल, द ड्रॉपलेट्स ऑफ द वॉटर कलेक्ट ऑन द इनसाईड ऑफ द बॅग. म्हणजे जी काही प्लास्टिकची कॅरी बॅग बांधली आहे त्या प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये त्या पानांच्या शेजारी वॉटर ड्रॉपलेट्स जमा झाले आहेत, म्हणजे पाण्याचे थेंब तयार जमा झालेले दिसतील. इट मीन्स दॅट, याच्यावरून असा अर्थ होतो की प्लांट्स एक्सक्रीट वॉटर इन द फॉर्म ऑफ व्हेपर. म्हणजे प्लांट्स जे आहेत, वनस्पती जे आहेत, ते पण एक्सक्रीट करतात, स्वतःचं वेस्ट बाहेर टाकतात इन द फॉर्म ऑफ व्हेपर, म्हणजे पाण्याच्या स्वरूपात. आलं लक्षात. आता खाली एक चित्र दिलेलं आहे, ते खाली चित्रामध्ये ते आहे रबराच्या झाडाचं चित्र. आता रबराच्या झाडामधून रबराचं खोड जर आपण कट केलं थोडंसं, तर त्या खोडातून पांढरा चिक बाहेर निघतो आणि तो चिक साठून त्याच्यापासून रबर तयार केलं जातं. हे जे काही व्हाईट लिक्विड आहे हे त्या प्लांट्सचं एक्सक्रीशन आहे. सो एक्सक्रीशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. मग एक्सक्रीशन हे सगळ्या सजीवांचं एक मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. इथे एक इमेज आहे, त्या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हॉट इज अ स्टिकी सबस्टन्स सीन ऑन द स्टेम ऑफ बाबूल ऑर ड्रमस्टिक ट्री. झाड आहे, बाबळाचं झाड आणि
शेवग्याच्या झाडावर कधीकधी आपल्याला चिकट पदार्थ दिसतो, तो काय असेल? तर तो चिकट पदार्थ ज्याला आपण मराठीमध्ये डिंक असं म्हणतो, झाडाचा डिंक। तर हा जो काही झाडाचा डिंक आहे ते त्या झाडाचं एक्सक्रीशन आहे, वेस्ट सबस्टन्स आहे, पण ते आपल्यासाठी खूप यूजफुल आहे म्हणून आपण हा झाडाचा डिंक वापरतो। नेक्स्ट, आता आपण नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स बघू, याच्यासाठी काही क्वेश्चन्स आहेत। हॅव यू एक्सपिरियन्स्ड इस, तुम्ही यांचा कधी अनुभव घेतला आहे का? वॉट हॅपन इमिजिएटली आफ्टर द फॉलोईंग ॲक्शन्स, काही घटना घडल्यानंतर तुम्ही काय करतात हे तुम्हाला सांगायचं आहे। अ लाईट फ्लॅश्ड सडनली इन टू युअर आईज, तुमच्या डोळ्यांवर जर एक लाईट फ्लॅश आला तुम्ही काय करताल? एक तर डोळे बंद करताल किंवा डोळ्यासमोर हात नेताल। सेकंड, सडनली यू फेल्ट अ पिन प्रिक, जर तुम्हाला सुई टोचवली असेल, कोणी टाचणी टोचवली असेल, तर आपण पटकन ओरडतो आई ग म्हणून। थर्ड, द लिव्ज ऑफ मिमोसा प्लांट्स वेर टच, तुम्ही मिमोसा प्लांट्स पाहिलं असेल तुमच्या घरी असेल, तर तुम्ही मिमोसा प्लांटला आपण मराठीमध्ये लाजाळूचं झाड म्हणतो, त्या लाजाळूच्या झाडाच्या पानांना स्पर्श केल्यानंतर ती पानं मिटतात। ॲट सनसेट, फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे, ॲट सनसेट लॅम्प्स ऑन द स्ट्रीट ऑर कार्ट यार्ड आर लिट अँड इन्सेक्ट्स गॅदर अराउंड द लॅम्प्स, जेव्हा किंवा सूर्य मावळलेला असतो त्यावेळेस दिवे लागतात, रस्त्यावरचेही दिवे लागतात किंवा एखाद्या बाग अंगणामधलाही आपण आपला दिवा लावतो, तर त्या दिव्याभोवती किडे जमा झालेले दिसतात। तर हे सगळे ॲक्टिव्हिटीज आहेत, आता यांचा अर्थ काय होतो ते आपण बघू। पुढचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आज शिकणार आहोत ते आहे रिस्पॉन्सिवनेस टू स्टिमुली अँड मुवमेंट, चेतना क्षमता अँड हालचाल। रिस्पॉन्सिवनेस टू स्टिमुली म्हणजे चेतना क्षमता आणि मुवमेंट म्हणजे काय? तर हालचाल। चेतनक्षमता म्हणजे काय? तर आपल्याला एखादी घटना घडल्यानंतर आपल्याला त्याची संवेदना जाणवतात आणि त्याच्यानुसार आपण आपली रिॲक्शन देतो, त्याला म्हणायचं चेतना। लिव्हिंग थिंग्स ॲक्ट इन व्हेरियस वे वेन रिस्पॉन्डिंग टू द स्टिम्युली, ह्या चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात। इफ यू सडनली एंटर द काउशेड द काउज अँड बफेलो स्टँड अप बिगिन टू मूव वन ऑर टू मेनी इवन स्टार्ट मूविंग, जर तुम्ही गाईच्या गोठ्यामध्ये गेला असताल तर गाई आणि म्हशी आहेत त्या चटकन उभारतात आणि इकडे तिकडे त्या मूव व्हायला हालचाल करायला सुरुवात करतात आणि एक दोन तर त्या हंबरायलासुद्धा सुरुवात करतात। दिस ऑल आर मुवमेंट्स, मग ह्या सगळ्या काय झाल्या? ह्या त्यांच्या सर्व हालचाली आहेत। नेक्स्ट आहे अ क्रीपर प्लांटेड इन द कार्ट यार्ड लिन्स टुवर्ड्स अ सपोर्ट, आता तुमच्या अंगणामध्ये एखादी वेल असेल तर त्या वेलीला तुम्ही जसा आधार देताल तशा आधारानुसार ही वेल वाढते। आता हे चित्र दिलेलं आहे पहिले चित्र, तर ती पहिल्या चित्राची जी वेल आहे तर ती एक ते स्टँड केलेलं आहे वरचं उंच असं, त्या स्टँडवर ती वेल पूर्णपणे जसं ते स्टँड आहे त्या स्टँडनुसार ती वेल वाढत गेलेली आहे। अ पॉटेड प्लांट प्लेस्ड इन द विंडो ग्रोज टुवर्ड्स द सनलाईट, आपल्या बाल्कनीत जर आपण एखादं प्लांट छोटंसं कुंडीमधलं रोप ठेवलं असेल तर ते रोपाची वाढ कुठल्या डायरेक्शनला असते, तर जिथून त्या रोपाला सूर्यप्रकाश भेटतो तर त्या सूर्यप्रकाशा दिशेने ह्या रोपांची वाढ असते। तुम्ही चित्रामध्ये पाहू शकतात त्या रोपाची वाढ बघा सूर्यप्रकाशाच्या दिशेने दिसती आहे। इट मीन्स दॅट, मग याचा अर्थ असा होतो की प्लांट्स टू शो द मुवमेंट्स, म्हणजे काय? तर जेवढे वनस्पती आहेत प्लांट्स आहेत त्यासुद्धा हालचाल करतात। लिव्हिंग थिंग्स मूव इन देअर ओन अकॉर्ड, म्हणजे जेवढे काही सजीव आहेत हे सजीव स्वतःच्या स्वयंप्रेरणेने हालचाल करतात। नेक्स्ट आहे द मुवमेंट ऑफ चेंज टेकिंग प्लेस इन द लिव्हिंग थिंग ॲट सच अ टाईम ॲज द रिस्पॉन्स टू स्टिम्युलीज, सभोवताली घडलेली घटना म्हणजे काय? तर चेतना आणि त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे काय? तर प्रतिसाद। द मुवमेंट ऑफ चेंज टेकिंग प्लेस इन द लिव्हिंग थिंग ॲट सच अ टाईम इन देअर रिस्पॉन्स टू इट्स स्टिम्युली, प्रतिसाद। आता स्टिम्युली म्हणजे काय? तर प्रतिसाद, जर एखाद्या ॲक्शनला दिलेल्या आपण ॲक्शन आहे, समजा मुवमेंट ऑफ चेंज टेक्स प्लेस इन द लिव्हिंग थिंग ॲट सच अ टाईम, एखादा सजीव त्या पर्टिक्युलर घटनेला जी काही स्वतःची हालचाल करतो, जी काही स्वतःची जागा बदलतो, याला काय म्हणतात? तर याला प्रतिसाद देणं असं म्हणतात। अँड अँड इव्हेंट दॅट ऑकर्स इन अवर सराउंडिंग इज कॉल्ड स्टिम्युलस,
ही जी घटना आहे सजीवांनी सभोवताली घडलेली घटना म्हणजे काय तर चेतना. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स टू रिस्पॉन्ड टू अ स्टिम्युली इज कॉल्ड ॲज रिस्पॉन्सिव्हनेस टू द स्टिम्युली. मग ही जी काय सजीवांची ही जी काय क्षमता आहे एखाद्या घटनेला प्रतिसाद देणं त्याला काय म्हणायचं रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली म्हणजे चेतना क्षमता. इथे तुम्ही बघू शकता मिमोसा प्लांट लादळूचं झाड या प्लांटला टॅप केल्यानंतर त्याची पानं मिटून जातात. हे जे काही त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे जे काही घडलेल्या घटनेला हे झाड प्रतिसाद देतं त्याला काय म्हणतात रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली म्हणजे चेतना क्षमता. पुढं अजून एक उदाहरण आहे बघा एक मुलगी स्वयंपाक करते आहे आणि स्वयंपाक करता करता तिला गरम कढईचा चटका लागला तर ती अशी रिॲक्ट झाली आहे त्याला. हे जे तिचं रिॲक्ट होणं आहे त्याला काय म्हणायचं रिस्पॉन्स टू स्टिम्युली. हे जे रिस्पॉन्स टू स्टिम्युली इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. मग ही चेतना क्षमता हे सगळ्या सजीवांचं असं वैशिष्ट्य असा गुणधर्म आहे. नेक्स्ट क्लास वी विल सी द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज रिप्रोडक्शन्स. ओके बाय.